यवतमाळ जिल्ह्यात 72 ग्रामपंचायतींसाठीची मतमोजणी सुरू आहे। पांढरकवडा तालुक्यात 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या। यातल्या कार्यांची मोहदा या सरकारमध्ये 10 ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतींवर एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसने एखादी सत्ता खेचून आणली आहे। एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून डीजेच्या तालावर नाचत गाजत जल्लोष केला। अहमदनगर जिल्ह्यात 45 ग्रामपंचायती असून निकाल जाहीर झालेले आहेत। त्या सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत। एनसीपीकडे 20 भाजपने 16 ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे। अहमदनगरच्या राजूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवत मधुकर पिचड यांच्या सत्तेला सुरुंग लावलाय। गेल्या 40 वर्षांपासून ग्रामपंचायतीवर पिचड समर्थकांची सत्ता होती, मात्र यंदा 19 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार सरपंचपदी निवडून आले। जिल्ह्यात भाजप 16, राष्ट्रवादी काँग्रेस 20, तर 9 ग्रामपंचायतींवर अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत। पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पवारांनी आपला गड राखला। जुन्नर, अंबेगाव, खेड, भोर या ठिकाणी 61 ग्रामपंचायतींपैकी 45 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवला, तर भाजपला 8 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळालं। काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेडमधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली। 91 पैकी 16 ग्रामपंचायतींवर विजयी होत भाजप 1 नंबरचा पक्ष ठरला। त्याखालोखाल काँग्रेस 12, राष्ट्रवादी काँग्रेस 4 ग्रामपंचायती जिंकू शकल्या। दरम्यान काँग्रेसला पराभव मान्य नसून आपले समर्थक बहुसंख्य ठिकाणी विजयी झाल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली। नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत 40 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झालेत। भाजपने 18 जागा जिंकल्या आहेत, तर शिंदे गटाने 14 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापन केली आहे। काँग्रेसने 4 ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन केली आहे। अपक्षांनी 4 ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले आहे। बुलडाण्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री आमदार संजय कुटे यांना धक्का बसलेला आहे। सायखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या शीतल घट्टे विजयी झालेल्या आहेत। वाशिमच्या काजळेश्वर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा विजयी झालाय। सरपंचपदी नितीन उपाध्ये 1542 मतांनी विजयी झाले, त्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष केला। जळगाव जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींपैकी 4 ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली, तर ठाकरे समर्थक शिवसेना, शिंदे समर्थक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी 3 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला। निकालानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। पक्ष सांभाळला पाहिजे, दुर्लक्ष झालं की काय होतं हे आजच्या निकालातून दिसलं। गुलाबराव पाटलांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। दरम्यान स्थानिक आमदारांच्या कामावर विश्वास ठेवून जनतेनं मतदान केल्याचं ते म्हणाले। अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आलेत। दिवसातील तिन्ही ग्रामपंचायतींवर यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने बाजी मारली, तर चांदूरवाडी ग्रामपंचायतीवर भाजप धरणीच्या हरिसाल ग्रामपंचायतीवर बच्चू कडूंच्या प्रहारचे उमेदवार विजयी झाले। राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले। परभणीत दोन्ही ग्रामपंचायतीचे निकाल लागले। कौसडी या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बाजी मारली। उमरथळी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाथरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर असपचे 7 उमेदवार निवडून आले। धुळ्यातील 33 पैकी 32 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 ग्रामपंचायतीत विजय मिळवण्यात समाधान मानावं लागलं। धुळ्यातील 33 पैकी 32 ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला। यावेळी धुळ्यात भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात आला। पावसापाण्याच्या बातम्या बघणार आहोत। हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुका आणि परिसरात अतिमुसळधार पाऊस झाला। अर्ध्या ते पाऊण तासामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढा नाल्यांना पूर आला। ओढ्याच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाहत आहे, यामुळे दोन्ही बाजूला शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थी अडकून पडले। पाचोरा तालुक्यातील नगर देवळा इथं मुसळधार पाऊस होतोय। या पावसानं अग्नावंती हे धरण 100% भरलं, तसंच किन्ही धरण ओव्हरफ्लो झालं।
त्यामुळे नगर देवळा गावाच्या महादेव मंदिरात नदीचं पाणी शिरलं. 100 ते 150 व्यावसायिकांनी दक्षता घेतल्यानं नुकसान टळलंय. चाळीसगाव तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. डोंगरी आणि तितूर नदीला पूर आल्यानं अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर काहींच्या घरात आणि दुकानातही पाणी गेल्यानं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चोपडा शहर आणि तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान झालंय. तहसीलदार गावित यांच्याकडे नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲडव्होकेट घनश्याम निंबाजी पाटील यांनी केली आहे. धुळे तालुक्यातील भात नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कापडणे देवभाने या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कापडणे गावातील अनेक क्षेत्रात नदीकाठीस असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलंय. नागरिकांनी प्रशासनाला मदतीचं आवाहन केलंय. या ठिकाणी महसूल प्रशासनाकडून मदतीकरता पावलं उचलली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. धुवाधार पाऊस झाल्यानं अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. तर बीड शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाला तळ्याचं स्वरूप आलंय. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये गोदावरी नदीवरील छोटे पूल वाहतुकीकरता बंद करण्यात आले. नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरीत मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला, त्यामुळे नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून प्रशासनानं खबरदारी म्हणून निर्णय घेतलाय. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे अंजना पळशी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. 7 गावांचा संपर्क तुटला. दरम्यान ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. पंढरपुरातील भीमा नदीला पूर आल्यानं व्यास नारायण झोपडपट्टी परिसर, आंबाबाई पटांगण सारख्या परिसरात पाणी शिरलं. अनेक कुटुंबांचा स्थलांतर करावं लागलं, त्यामुळे भाजपा आमदार समाधान अवताडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तर पूरग्रस्तांना कायमची घरं देण्यासाठी प्रयत्न करू असं अवताडे म्हणाले. नाशिकमध्ये मनमाड मालेगाव चांदवडसह अनेक तालुक्यांना पावसाचा फटका बसला. शेतात पाणी साचल्यामुळे शेकडो हेक्टरवरील बाजरी कांदे सोयाबीन मका या पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये देहरेतील पुराचा फटका निवडणूक पथकालाही बसलाय. पुराच्या पाण्यात निवडणूक पथकातील अधिकारी अडकले होते, त्यामुळे पथकानं रात्रभर मतदान केंद्रांवरच मुक्काम केला होता. धुळे शहरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ओढ्यांना पूर आला असून देवपूर वलवाडी या भागातील रस्त्यावर पाणी साचलं. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. धुळे शहरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे SCPM मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचलं, त्यामुळे अनेक विद्यार्थी डॉक्टर्स आणि रुग्णांचे हाल होत आहेत. त्यासोबतच रुग्णालयाचा वीजपुरवठाही खंडित झाला. अखेर प्रशासनाकडून योग्य ती मदत करण्यात येत असून लवकरच वीजपुरवठाही सुरळीत करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. नाशिकच्या चांदवडमध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळली. या ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू झाला. दिलीप माळी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जाते. माळशेज घाटात मुसळधार पाऊस झाला. घाटातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली, त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. अपघाताची भीती वाढली आहे, त्यामुळे लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात येते. मुलगा झाला नाही या रागातून पतीनं पत्नीला विहिरीत ढकलून संपवलं अशी घटना सांगलीच्या इस्लामपुरात घडली आहे. राजनंदिनी सरनोबत असं या महिलेचं नाव आहे. दुसरीही मुलगीच झाली. या रागातून कौस्तुभ सरनोबतनं मॉर्निंग वॉकला गेलेल्या पत्नीला विहिरीत ढकललं आणि तिच्या अपघाती निधनाचा बनाव केला. मात्र माहेरच्या मंडळींच्या तक्रारीनंतर पोलीस चौकशीत त्यानं गुन्हा कबूल केला. शेतातील पिकांवर कीटकनाशक फवारल्यानंतर शेतकऱ्याचा विषबाधेनं मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. पिकांवर फवारणी करताना मास्क आणि इतर सुरक्षा उपकरणं वापरली नसल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात समोर आलंय. यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन करण्यात येत आहे. बीड तालुक्यातील हिंगणी या गावात चाळकरी मुलांना आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून मांजरा नदीतून प्रवास करावा लागतोय. 100 कुटुंब असलेल्या मुंडे आणि आंधळे वस्ती ते हिंगणी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर पूलच नाहीये. शासनाला मागणी करूनही
रस्ता न झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। अल्पवयीन मुलीला गार्डनमध्ये बोलवून तिचा अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करत विनयभंग केल्याचा प्रकार आर्वी शहरात घडलाय। आरोपीने मुलीच्या वाढदिवशी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून मुलीची बदनामी केली। या आरोपीचा आर्वी पोलीस शोध घेत आहेत। परभणीतील पूर्णा तहसील कार्यालयावर प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पावसाने दडी मारली, त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले। रेशन दुकानाच्या परवाना वाटपा विरोधात वंचितने 7 दिवसांपासून आंदोलन सुरू केले, मात्र प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे वंचितकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। बीड शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते। या निषेधार्थ आम आदमी पार्टीकडून दवंडी मोर्चा काढून नगरपालिकेचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी भाई जरा देख के चलो ये खड्डों का शहर अशी बॅनरबाजी करण्यात आली। यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी यांची बदली करू नये म्हणून आदिवासी संघटना आणि विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी भव्य मोर्चा काढला। माधुरी मडावी यांनी यांचा सेवा कार्यकाळ पूर्ण व्हायचा आहे, त्यांची बदली करण्याचे कारस्थान सुरू आहे। मडावी यांची बदली झाली तर शहरात आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा मोर्चेकऱ्यांनी केला। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला, या विरोधात सामाजिक कार्यकर्ते नितीन पोळ यांनी लक्षवेधी आंदोलन केलं। मोकाट जनावरांवर मुख्याधिकारी नगरसेवक युवा नेते अशा आशयाच्या पाट्या लावल्या, वारंवार मागणी करूनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पोळ यांनी केला। शंखी गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं या मागणी करता लातूर जिल्ह्यातील लातूर जाहीराबाद या मार्गावरील निटूर इथं शेतकरी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नुकसानग्रस्तांना अनुदान मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तहसील कार्यालयाला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे। विशेष म्हणजे तहसील कार्यालय परिसरात सरणावर झोपून प्रमोद धामोडे हे उपोषण करत आहेत। वर्ध्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी भाजप ओबीसी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। नाना पटोले यांनी मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पितृदोष निवारण विधी करत आंदोलन करण्यात आलं। जलजीवन मिशन योजना गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली। त्याचसोबत जुनी टेंडर प्रक्रिया रद्द करून नव्याने टेंडर काढण्याची मागणीही करण्यात आली। उस्मानाबादच्या कळंबमध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। विशेष म्हणजे या मोर्चात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि राजकीय नेत्यांना दूर ठेवण्यात आलं। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्या आमदारांसह दिल्लीत येणार आहेत अशी माहिती मिळते आहे। सगळ्या आमदारांची केंद्रीय निवडणूक आयोगापुढे परेड करणार आहेत असंही कळतंय। निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या हक्कासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगापुढे परेड केली जाणार आहे। फार मोठी बातमी आहे। एका बाजूला निवडणूक आयोगापुढे शिंदे गट ही शिवसेना खरी का शिवसेनेत उरलेले सगळे जे शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत ती शिवसेना खरी असा एक वाद हा निवडणूक आयोगासमोर सुद्धा सुरू आहे आणि दुसरीकडे कोर्टातही हा वाद सुरू आहे। तर निवडणूक आयोगासमोर परेड होणार आहे असं कळत आहे। एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असलेल्या सगळ्या आमदारांना निवडणूक आयोगासमोर आणणार आहेत आणि त्यांची परेड करणार आहेत असं कळत आहे। निवडणूक चिन्हाचा मुद्दा आहेच, मात्र शिवसेना नेमकी खरी कुठली या संदर्भातला सुद्धा मुद्दा आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रशांत, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक आयोगापुढे आमदारांना घेऊन जाणार आहेत का निवडणूक आयोगाने तसं सांगितलेलं आहे आणि याचे अर्थ किंवा याचा परिणाम काय होऊ? महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती मिळते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व समर्थित आमदारांसह ते दिल्लीत येणार आहे। महत्वाचं सोबत जर बघितलं केंद्रीय निवडणूक आयोगापुढे ज्या पद्धतीनं माहिती मिळते, एकतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे सध्या निवडणुकीचं चिन्ह जे
शिवसेनेचं चिन्ह आहे आणि दुसरं निवडणूक शिवसेना कोणाच्या हक्काची यावरती सध्या निवडणूक आयोगामध्ये चर्चा सुरू आहे. तर या सगळ्या दरम्यान खरी शिवसेना कोणाच्या बाजूने आहे हे दाखवण्याकरिता खुद्द एकनाथ शिंदे आपल्या सर्व समर्थित आमदारांना घेऊन दिल्लीत येणार आहे आणि दिल्लीत ते केंद्रीय निवडणूक आयोगापुढे परेड करणार आहे की हे सर्व आमदार आहेत आणि हे आम्ही सोबत आहोत. त्यामुळे आमचा हक्क बनतोय की आम्हाला निवडणुकीचं चिन्ह मिळावं आणि निवडणुकीचा खास करून शिवसेनेचा संपूर्ण हक्क मिळावा अशी ती मागणी करणार आहे. एक प्रकारची ही रणनीती आखण्यात आलेली आहे. या रणनीतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती जो आहे त्याला कसं कमी करता येईल असा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे पण प्रशांत आता हे सगळ्याच्या सगळे आमदार मुख्यमंत्री जर निवडणूक आयोगापुढे घेऊन गेले तर हे सगळे आमदार जबरदस्ती गेले का ते पैसे घेऊन गेले का अशा वेगवेगळ्या जे आरोप केले जात आहेत त्याचं मुळात खंडन होईल का आणि सगळ्यात महत्वाचं याचा परिणाम म्हणजे हे आमदार निवडणूक आयोगाला जे काही सांगतील त्याचा परिणाम कसा होऊ शकतो. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं हे सर्व आमदार आम्ही स्वमर्जीने एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत अशा प्रकारचं शपथपत्र देखील ते केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सादर करू शकतात आणि सोबतच जर केंद्रीय निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते निश्चितपणे या संदर्भात प्रश्न विचारू शकतात. याचा एक मोठा परिणाम या संपूर्ण सुनावणीवर होण्याची शक्यता आहे कारण की ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगापुढे शिवसेनेच्या वतीनं दावा केला जातो की जवळपास 95% हे शिवसेना जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे ती आमच्या बाजूने आहे त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह कोणीही आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही अशा वेळी ही रणनीती आखण्यात आलेली आहे की हे सर्व प्रतिनिधी जी आहे हे निवडून आलेले प्रतिनिधी. प्रशांत तू असा सोबत राहा फार महत्वाची ही बातमी आहे. सुधाकर आव्हाड घटना तज्ञ आपल्या सोबत आहे. सुधाकर सर जर मुख्यमंत्री सगळे आमदारांना घेऊन निवडणूक आयोगासमोर गेले तर त्याचा अर्थ काय परिणाम काय आणि निवडणूक आयोग कशा प्रकारे या सगळ्या आमदारांचं म्हणणं ऐकेल आणि या सगळ्या प्रकरणाकडे बघेल. नमस्कार. आपण जो आता प्रश्न विचारलेला आहे तो आहे की आता कोणची शिवसेना खरी आहे ठाकरे साहेबांची शिवसेना किंवा शिंदे साहेबांची शिवसेना ही प्रमुख आहे काय आणि तिला मान्यता मिळणार आहे काय या बाबतीत आपण सुरुवातीला पाहिलं की तीन ठिकाणी वाद चालू आहेत. एक तर सर्वोच्च न्यायालय तर दुसरा न्याय होता राज्यपालांच्याकडे आणि आपल्या विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे आणि तिसरा मुद्दा होता की तो इलेक्शन कमिशन म्हणजे भारताच्या निवडणूक आयोगाकडे हा मुद्दा पेंडिंग होता. आता निवडणूक आयोगाकडे जो मुद्दा पेंडिंग आहे त्याचं विश्लेषण करायचं जर झालं तर 1968 साली या बाबतीतला कायदा पारित करण्यात आलेला आहे आणि त्यातील कलम 15 फार महत्वाचा आहे. त्या कलम 15 प्रमाणे अशा प्रकारचे सर्व खटल्यांचा निर्णय हा फक्त आणि फक्त इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक आयोगाला करता येईल असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जाहीर केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे काय आणि अशी उभी फूट पडल्यानंतर कोणाच्या बाजूनं किती लोक आहेत किती खासदार कोणाकडे आहेत किती आमदार कोणाकडे आहेत किती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा सभासद कोणाच्या बरोबर आहेत किती सरपंच कोणाचे आहेत म्हणजे थोडक्यात अशा प्रकारची ती जी संघटनात्मक गोष्ट आहे त्याचा आता निवडणूक आयोग अभ्यास करेन. त्या दृष्टीनं मला असं वाटतं आपण आता विचारलेला प्रश्न त्या दृष्टीनं संयुक्तिक आहे. हो सुधाकर सर आता तुम्ही शेवटच्या ज्या 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात तेवढा एकच निकष धरला जाईल निवडणूक आयोगाकडून का इतर अजून काही निकष किंवा जसं तुम्ही म्हणालात की 68 साली जी काही नियमावली बनवली गेलेली आहे त्याच्यातले काही अजून मुद्दे याकडेही पाहिलं जाईल का निवडणूक आयोगाकडून जातं. कारण जेव्हा असं होतं त्यावेळेस उदाहरणार्थ शिवसेना या पक्षाची घटना तपासली जाईल त्या घटनेप्रमाणे त्यांची जी कार्यकारिणी आहे त्याच्यात किती सदस्य आहेत त्यांची सध्याची काय परिस्थिती आहे कोण कोणाच्या बाजूने किती आहे ही जी वस्तुस्थिती आहे की सध्या खरं पाहता मूळ शिवसेनेत असलेल्या आणि आता 2 गटात विखुरलेल्या किंवा विभागलेल्या शिवसेनेची जी परिस्थिती आहे त्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास आता निवडणूक आयोगाला करावा लागेल आणि हा वस्तुनिष्ठ अभ्यास म्हणजे थोडक्यात जसे कोर्टामध्ये पुरावे असतात अशाच प्रकारचे पुरावे आता तिथे सादर केले जातील असा स्पष्ट संकेत मिळत आहे. नक्की सुधाकर सर खूप खूप आभार. आपण सविस्तरपणे आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं की नेमकं काय घडू शकतं निवडणूक आयोगासमोर. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया उर्वरित बातम्यांकडे. जेजुरीच्या कडेपठार खंडोबा मंदिरात पहाटे सूर्याच्या किरणांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश केला.
संपूर्ण गाभारा सुवर्णमय झाला. हा किरणोत्सव पुजारी सेवक वर्ग आणि नित्य सेवेकरांना अनुभवता आला. भिवंडीतल्या पोगाव फाटा इथं एका झाडावर तब्बल 12 फुटांपेक्षा लांब अजगर आढळला. काही काळ खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या मदतीनं सर्व मित्रांनी त्याला सुरक्षित स्थळी सोडलं. या वेगवान घडामोडींसह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.